नमस्कार मंडळी, तुम्ही चंद्रकांत वासुदेव कदम. आज आहे माझ्या सासू सासऱ्यांचा लग्नाचा वाढदिवस. तर बघा, आम्ही नवरा बायको दोघं सुद्धा निघालोय इथे भांडू बोलू. बरोबर ना? होय. तर चला, मुलांचा अभ्यास वगैरे होता त्याच्यामुळे गडबड झाली आहे मित्रांनो. आता वाजले 6:30 आणि आता मी 6:30 वाजता इथून निघतोय ते डायरेक्ट कल्याणला. तर चला, त्या दोघा नाही घेत आहे, त्यांना ठेवते ताईकडे बाजूला आणि आम्ही चाललोय. आम्ही राजा आणि आम्ही दोघे सुद्धा चाललेलो आहे वाढदिवसाला. आम्ही जायचा प्लॅनिंग कॅन्सल झालेला, पण सतत फोन येत आहेत की या या बोलून तर आपण जाऊया. तर चला तर डायरेक्ट पोचूया बड्डेला. फायनली मित्रांनो, आता आपण आलेलो आहे कल्याणला. वर्षाच्या मम्मी पप्पांच्या लग्नाचा जो वाढदिवस आहे, आम्ही त्यासाठी इथं आलेलो आहे. बरोबर ना? होय. कॅमेरामॅन फोकस करो. बघितलं हे असं. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे वर्षाच्या घरी. तर वर्षा बघा, आज खूप भाव खाईल, डिमांड खाईल, कारण की आपण तिथे भाव आई वडील सगळे इथं आहेत, भांडुपला नाही. तेव्हा तर तिथं राज्य जास्त चालेल. आणि आता ती ओळखून देणार आहे आपल्या संपूर्ण फॅमिली सोबत. काय वर्षा? होय. तर आई पप्पा हे आहे, हे आई पप्पा आहेत वर्षाचे. ही माझी आई आहे, हे पप्पा आहेत. तर लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दोघांना. अरे भाऊ येती. हा भाऊ आहे. हा भाऊ आहे, वर्षाचा मोठा भाऊ आहे. आणि ही फॅमिली आहे आणि मी कॅमेरामॅन आहे सोबत. ताई बाबा, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. चला मित्रांनो, आता पुढचं जे काही सेलिब्रेशन होईल ते घरातल्या घरात होणार आहे. फॅमिली सेलिब्रेशन आहे आणि घरगुती आपला बर्थडे जो काय लग्नाचा वाढदिवस आहे तो आपण साजरा करणार आहे. तर चला पुढच्या तयारीला आपण लागूया. वर्षा मस्तपैकी तयारीला लागले मित्रांनो, एकदम जबरदस्त. ओ बाप्पा, आईला काय खायला घातलेलं लहानपणी? हा नक्कीला खिमटी घातलेली खायला. हा काय काय ही तांदळाची खिमटी खाल्लेली वाटत नाही मला. ती बघा, ती बघा. अहो अजिबात ऐकत नाही काय आपण आपल्या मनात करत असते. हा आहे ना, तेव्हा ती अशी आहे. काय वर्षा खिमटी काय जबरदस्त. वर्षा काय गिफ्ट नाही? लेट झालं. तू मुद्दामून लेट केलं, तुला माहिती आहे लवकर गिफ्ट मला गिफ्ट घ्यावं लागेल. हा मग तू 6:30 निघालीस. असं आहे का? ओ बघा, तुमच्या लक्षात नाही राहिलं त्या व्हिडिओ मध्ये राहील. तुम्ही लक्षात आठवणी ठेवा की तुम्हाला गिफ्ट ही नंतर देणार. दहा वर्ष. पप्पा तुमचं काय? पप्पा कुठे आहे? पप्पा कुठे आहेत? हा कामाला गेले. आमचा मित्र रम्या, त्यांची मुलगी ही काय. पप्पा कुठे? पप्पा हा ओ बाय बोल ना. हेरी बोलते बराबर लाजते. काय मग वर्षा? नऊ वाजलेले आहेत. पुन्हा आपल्याला एक दीड तासाचा संपर्क करून भांडुपला पोहोचायचं आहे. आहे की नाही? Thank you.
अशा प्रकारे आम्ही आई बाबांच्या लग्नाचा केक कापून झाला आहे. तर तुम्ही दोघांनी असेच सुखात राहा, आनंदात राहा आणि असेच आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहा. काय दोघांमध्ये कॅमेरा बघा बघा इकडे बघा. आई सारखी कॅमेरा बघत बसते अवली मना करते. मित्रांनो जावायची सोय आहे तेव्हा तर जावई बाहेर जात आहे ती काही सोय आहे. ते सोय पाणी करून येतो मवेज बिर्याणी केलेली आहे तेवढी खातो पितो आणि आपलं सुखाने आपलं जातो. हिला पाठवलं का ठेवून देऊ तुझ्याकडे हिला पाठवलं नाही नाही जशी नेली होती ती परत आणून दिली आहे ती सांभाळ तुम्ही. तुम्ही दिलेला तेव्हा 35 किलोची होती आता 70 किलोची झाली आहे. तिला घेऊन टाका तुमची परत डबल करून दिली आहे. चला तर मित्रांनो आता जावयाचा प्रोग्राम आहे. लग्नाचा वाढदिवस मस्त छान प्रकारे झाला. ओवाळणी आरती तर जी काय दक्षिणा होती ती मी खिशात भरून ठेवलेली आहे. तर पोरगी ही त्यांची ही मुद्दामून लेट आलेली आहे. का काकी प्रेझेंट काय करायला नको गिफ्ट काय भेटायला नको म्हणून 6:30 ही निघाली घरातनं. चला काही नाही मुलांचा अभ्यास वगैरे होता. तर चला आता जेवणाचा प्रोग्राम करूया आणि आपण निघूया परत वापसीकडे भांडुपला. काय म्हणतं मी आणू का ठेवून देऊ काय ते मला मेसेज करून सांगा लवकर. ठीक आहे तर चला बसूया जेवण आता.